महाराष्ट्र समाजसेवा संघ नाशिक संचालित माननीय विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वागेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इयत्ता तिसरी विषय गणित घटक वजाबाकी हच्याची। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वजाबाकीचा दशक मोकळा कसा करायचा आता ह्या एक उदाहरणातून समजून घेऊया। बघा, उदाहरण प्रथम वाचून घेऊया। माझ्याजवळ 51 रुपये आहेत, 10 च्या 5 नोटा व 1 रुपया आहे, त्यातून मला 24 रुपये दुकानदाराला द्यायचे आहे, मग कसे द्यावे लागतील बरं? बघा विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणातून आपण समजून घेऊया की दशक मोकळा करून वजाबाकी कशी करायची। बघा, माझ्याजवळ किती रुपये आहेत? 51 रुपये, ओके ना? आता 51 रुपये कसे आहेत? 10 च्या 5 नोटा व 1 रुपया आहे। 10 च्या 5 नोटा म्हणजे किती रुपये झाले? 50 रुपये। आणि 1 रुपया म्हणजे 51 रुपये झाले, ओके ना? मला दुकानदाराला किती रुपये द्यायचे आहेत? 24 रुपये द्यायचे आहेत। 24 रुपये म्हणजे किती? 20 रुपये। आणि 4 रुपये द्यायचे आहेत, ओके ना? आता जर आपण नीट जर बघितलं हे उदाहरण सोडवताना, आता 50 रुपये आणि 1 रुपया म्हणजे 51 रुपये, त्याच्यामधून आपल्याला 20 रुपये आणि 4 रुपये म्हणजे 24 रुपये द्यायचे। पण त्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रथम असं घर आखून घ्यायची, त्या घरांमध्ये उदाहरणाची मांडणी करायची, ओके ना? आता इथं हे कोणतं घर असतं? एककचं घर। हे कोणतं असतं? दशकाचं घर। आता याच्यामध्ये मांडणी करूया। प्रथम आपण 51 रुपये मांडूया। 51 रुपये म्हणजे काय? 5 दशक आणि 1 एक। याच्यामधनं किती वजा करायचे आहेत, किती कमी करायचे द्यायचे ना दुकानदाराला, म्हणजे कमी होतील ना 51 रुपयामधनं। किती द्यायचे आहेत ते उदाहरणात दिले, 24 रुपये द्यायचे आहेत। 24 रुपये म्हणजे 2 दशक आणि 4 एक, ओके ना? म्हणजे इथं कोणती क्रिया करावी लागणार आहे आपल्याला? वजाबाकीची। त्यामुळे इथं वजाबाकी चिन्ह दे मांडायची। इथपर्यंत समजलं? आता बघूया, आता वजाबाकी करताना आपण काय करतो, एकक घराकडनं वजाबाकीची क्रिया करायला सुरुवात करतो। आता किती एकक आहेत वरती? 1 एकक आहेत। 1 एकक म्हणणं किती एकक द्यायचे आहेत? 4 एकक द्यायचे, म्हणजे 1 एकक म्हणणं 4 एकक कमी करायचे आहेत, वजा करायचे आहेत। आता 1 रुपया आहे, 1 रुपया म्हणणं 4 रुपये वजा होतील का? नाही होणार। का होणार नाही? या 4 पेक्षा 1 कसा आहे? लहान आहे। आपल्याला माहिती आहे लहान संख्येतनं मोठी संख्या वजा होत नाही, आणि 1 पेक्षा 4 कसे आहेत? मोठे आहेत। त्यामुळे काय करावं लागेल? इकडून आपल्याला दशक घराकडनं आपल्याला 1 दशक मोकळा करावा लागेल। म्हणजे दशक घरात किती दशक आहेत? 5 दशक। 5 दशक म्हणजे 50। हे 50 आपल्याला सुट्टे करावे लागते। म्हणजे 10-10 च्या किती नोटा होतील? 10 रुपयाच्या 5 नोटा होतील। त्या 10 रुपयाच्या या 5 नोटांमधन आपल्याला 1 दशक म्हणजे 1 10 रुपयाची 1 नोट आपल्याला 1 एकाच्या घरात घ्यावी लागणार, म्हणजेच दशक करणं आपल्याला हच्चा घ्यावा लागणार, ओके ना? मग 1 जर नोट गेली ह्या 5 नोटांमधनं, किती नोटा उरतील? 4 नोटा उरतील। ओके ना? म्हणजेच 40 रुपये उरतील। म्हणजेच ह्या दशकच्या घराकडनं आपण 1 दशक इकडे घेतला, मोकळा केला, म्हणजे इथे किती दशक? 5 दशक म्हणून 1 दशक जर घेतला तर इथे किती दशक उरले? 4 दशक। तो 1 कक्षा घरात आला, 1 कक्षा घरात, याच्यामध्ये हा 1 दशक मिळवला, 1 दशक तो सुट्टा करून घेतला, मग 10 रुपये 10 नाणी झाली, बरोबर की नाही? ती 10 मध्ये हा 1 रुपया मिळवला, किती झाले ते? 11 रुपये।
म्हणजे हा इथे किती झाले 11 एकक झाले ओके ना. हा एक मिळवला त्यामुळे एक आपल्याला कमी करावा लागेल. आता इथं 11 एकक म्हणणं 4 एकक वजा होतील कारण 11 मोठे आहेत कोणापेक्षा 4 पेक्षा. 11 मधून 4 वजा केले किती उरले 7 ओके ना. नंतर आपल्याला दशक घरातील वजाबाकी करावी लागेल. आता 4 दशक म्हणणं 2 दशक वजा केले किती दशक उरले 2 म्हणजे 40 रुपयामधनं 20 रुपये जर आपण कमी केले तर किती रुपये उरतील 20 रुपये उरतील. किती वजाबाकी आली 27. 27 म्हणजे 2 दशक 7 म्हणजेच 20 रुपये आणि 7 रुपये. समजलं? अजून एक उदाहरण घेऊया. हे एककचं घर आणि हे आपल्याला माहिती आहे दशकचं घर. आता याच्यामध्ये उदाहरण घेतलं आपण 62 म्हणजे 6.2 वजा 27. प्रथम आपल्याला वजाबाकी कोणत्या घराकडनं करायची आहे? एकक घराकडनं ओके ना. आता 2 एककमधनं 7 एकक वजा होतील का? नाही वजा होणार. का वजा होणार नाही? कारण 2 हे 7 पेक्षा लहान आहे आणि 7 हे 2 पेक्षा मोठे आहेत. आपल्याला माहिती आहे लहान संख्यामधून मोठी संख्या वजा होत नाही ओके ना. मग काय करावं लागेल? या दशक घरातील हा 6 दशक आहे तो आपल्याला काय करावा? उसनवार घ्यावा लागेल त्याच्याकडनं. म्हणजे हा दशक काय करावा लागेल? मोकळा करावा लागेल, सुट्टा करावा लागेल. 6 दशक म्हणजे 60. 6 दशक म्हणणं जर सुट्टे केले 1 दशक इकडे घेतला मग 6 दशक म्हणणं 1 दशक इकडे एकच्या घरात घेतला इथे किती दशक राहतील? 5 दशक. 6 दशक म्हणून 1 दशक इकडे आला तो सुट्टा झाला. 1 दशक म्हणजे 10. त्याच्यामध्ये हे 2 मिळवले किती झाले? 12. मग इथे किती येतील? 12. कारण हे 2 मिळवले त्यामुळे 2 खोडावं लागेल. समजलं? आता 12 एकक म्हणून 7 एकक वजा करावं लागतील. आता 12 एकक आहेत त्या 12 एकक म्हणून आपण 7 एकक वजा केले ते किती एकक झाले? 12 एकक म्हणणं 7 एकक काय करायचं? आपल्याला वजा करायचे आहेत म्हणजे कमी करायचे आहेत. किती एकक उरतील? किती एकक राहतील? तर 5 एकक राहतील. कळलं? मग आपली ही वजाबाकी बरोबर केली आहे का ते पण आपल्याला तपासता येतं बरं का. ते कसं? आता जे उत्तर आलं त्या उत्तरामध्ये जर ही खालची संख्या मिळवली ती खालची संख्या किती आली पाहिजे? वरच्या संख्येइतकी आली पाहिजे. 7 मध्ये जर आपण 5 मिळवले किती झाले? 12. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. समजलं? आता कोणत्या घराची वजाबाकी करूया? दशक घराची. आता दशक घराची वजाबाकी करताना काय करावं लागेल? पुन्हा आपल्याला ह्या 5 दशकामधनं हे 2 दशक काय करावं लागतील? कमी करावं लागतील म्हणजे वजा करावं लागतील. म्हणजे 5 आहेत, 5 दशक म्हणजे 50, 2 दशक म्हणजे 20. म्हणजे 50 मधून 20 कमी करावं लागतील म्हणजेच 5 दशकमधनं 2 दशक कमी करावं लागतील. किती दशक उरले? शाबास, 3 दशक उरले. मग किती वजाबाकी आली? 3 दशक 5 35 ही या संख्येची किंवा या उदाहरणाची वजाबाकी आली. समजलं?